नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे. यामधला सराव संच 2.3 वरती आज आपण चर्चा करणार आहोत. सराव संच 2.1 आणि 2 यावरील व्हिडिओ आपण या अगोदरच्या आपल्या सेशनमध्ये अपलोड केलेले आहेत या अगोदरच, तर त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. ओके, आणि पहिल्या प्रकरणावर सुद्धा आपण सर्व एक्सरसाइजवरच्या सर्व सराव संचांवरच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत ऑलरेडी, आणि यानंतर पुढे सुद्धा आपण सर्व पार्टवरती व्हिडिओ बनवत जाणार आहोत. त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. ओके, तर वळूयात सराव संच 2.3 कडे. काय प्रश्न आहे की दिलेली समीकरणं जी आहेत ती पूर्ण वर्ग पद्धतीने आपल्याला सोडवायची. ओके, वर्ग समीकरणे सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. एक आहे अवयव पद्धत, दुसरी आहे ही पूर्ण वर्ग पद्धत, आणि यानंतर सराव संच 2.4 मध्ये आहे सूत्र पद्धत. तर पूर्ण वर्ग पद्धतीने कुठलीही वर्ग समीकरणे कशी सोडवायची ते आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला हे जे वर्ग समीकरण दिलेलं असतं, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0, हे सामान्य रूपात आहे ऑलरेडी. तर आपल्याला काय करायचे, ते पहिले जे दोन पद आहेत आपले एक्स वर्ग आणि एक्स म्हणजे वर्गीय पद आणि जो चलाचं जे आहे एक्स पहिल्या घाताचं पद, यांना घ्यायचं इथे. समजा एक्स वर्ग अधिक एक्स मध्ये आपण समजा के मिळवली तर आपल्याला एक्स अधिक ए चा वर्ग म्हणजे पूर्ण वर्ग मिळणार आहे, म्हणजे के तिसरं पद आपण म्हणू. या दोन पदांमध्ये तिसरं पद हे के मिळवलं की आपल्याला एक्स अधिक ए कंसाचा वर्ग मिळेल असं आपण गृहित धरू, आणि यावर आधारित पहिली के ची किंमत काढायची, आणि के ची किंमत काढल्यानंतर मग पुढची प्रक्रिया. पायऱ्या लक्षात ठेवायच्यात, पहिली पायरी ही कुठलंही असू दे समीकरण पहिल्या दोघांमध्ये के मिळवायचं आणि बरोबर एक्स अधिक एचा वर्ग, हे कंपल्सरी इथून एवढा भाग कंपल्सरी आहे प्रत्येक गणितामध्ये असणाऱ्या हा. ओके, हा झाल्यानंतर बघा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के लिहिलं बरोबर एक्स अधिक ए कंसाचा वर्ग, याचा विस्तार आपल्याला करता आला पाहिजे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग, या सूत्राचा विस्तार काय, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, यानुसार याचा विस्तार करायचा. याचा विस्तार पण पाठ करून ठेवा. मग काय असणार आहे, एक्स अधिक ए कंसाचा वर्ग, ए अधिक बीच्या ऐवजी एक्स अधिक एचा वर्ग, मग पहिल्याचा वर्ग एचा वर्ग, एच्या जागेवर एक्स आहे म्हणून एक्स वर्ग, अधिक 2 × ab, 2 × या दोघांचा गुणाकार असतो म्हणजे या दोघांचा गुणाकार काय, ए एक्स, आणि अधिक बीचा वर्ग, बी म्हणजे दुसरे पद, दुसरे पद काय, ए आहे म्हणून एचा वर्ग, म्हणजे याचा विस्तार काय असणार आहे, एक्स वर्ग अधिक 2ax अधिक एचा वर्ग. ओके, हे पाठच करून ठेवा, हा विस्तार एक्स अधिक एचा वर्ग काय, एक्स वर्ग अधिक 2ax अधिक एचा वर्ग, हे पाठ करून ठेवा. कधी कधी जे चल जर इथं वाय असेल, वाय वर्ग अधिक वाय असला तर वाय अधिक एचा वर्ग घेतला असतं, मग इथं वाय वर्ग अधिक 2ay अधिक एचा वर्ग आला असतो. आता पुढे के ची किंमत काढायची, के ची किंमत इथे बघा जर दोघांची तुलना केली दोन्ही समीकरणांची इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही बाजूंची, तर के बरोबर ए वर्ग येतं, म्हणजे के ची किंमत काढण्याच्या अगोदर ए ची किंमत काढावी लागेल. मग ए कुठं आहे, इथं पण ए इथे आहे, हे दुसरं मधलं पद, आणि इथे मधलं पद काय, एक्स आहे, म्हणून आपण काय करू की 2ax बरोबर एक्स घेऊ. ओके, दोन्ही बाजूंची तुलना केल्यावरती आपल्याला सुरुवातीला ए ची किंमत काढायची आहे. मग आता आपण काय करू, ए ला इथं ठेवू, एक्स आपल्या जागेवर, हा 2 आणि x हा इथे गुणिले आहे तिथे आले भागिले, ए ची किंमत काढायची म्हणून आपण काय केलं, फक्त ए लाच इथं ठेवलं आणि बाकी 2x ला पलीकडे घेतलं, आणि एक्स एक्स कॅन्सल झाला म्हणजे ए बरोबर काय आलं, वर काय नाही म्हणजे 1 आणि खाली काय आलं, 2, म्हणजे ए बरोबर 1/2 आलं. आता ए ची किंमत आली 1/2, के ची किंमत काढायची, के बरोबर काय असतो, ए चा वर्ग, के बरोबर ए वर्ग, मग ए ची किंमत किती, 1/2 आहे म्हणून 1/2 वर्ग, मग त्यातला एकाचा वर्ग 1, 2 वर्ग 4. ओके, म्हणजे ही के ची किंमत काढली. एवढा सगळा खटापट टॉप जो आहे तो के ची किंमत काढण्यासाठी असतो. आता के ची किंमत काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे समीकरण सोडवायचं. आता के ची किंमत काढल्यानंतर ही जी किंमत आहे ही या समीकरणामध्ये परत आपल्याला ॲड करायची. कशी, बघा एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 हे समीकरण करण आहे. याच्यामध्ये एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के ची किंमत काय करायची, अधिक करायची, 1/4 काय करायची, अधिक करायची, आणि वजा 1/4 करायची, आणि हे वजा 20 जसेच्या तसे बरोबर 0. लक्षात आलं असेल तुमच्या, एक्स वर्ग अधिक एक्स लिहिलं आणि अधिक 1/4 अधिक केले आणि 1/4 वजा केले आणि वजा 20 बरोबर 0. आता हे पहिले तिघं जण आणि हे दोघं जण यांचा विचार करतात, याला कंसात घ्यायचं, याला कंसात घेण्यासाठी काय करायचं, पहिल्याचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह आणि शेवटच्याचं वर्गमूळ, ही पायरी लक्षात ठेवायची महत्त्वाची. एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ एक्स पहिल्याचं वर्गमूळ, मधला एक्स आहे त्याचं चिन्ह अधिक आहे, आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, एकाचं वर्गमूळ 1 आणि 4 वर्गमूळ 2 आणि कंसाचा वर्ग,
याचा जर आपण विस्तार केला ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्राप्रमाणे मगाशा तर आपल्याला हे उत्तर मिळेल. आता इथे वजा इथे काय करायचं तिरकस गुणाकार वीसच्या खाली काय नाही म्हणजे इथे एक 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 चार गुणिले वीस किती वजा ऐंशी आणि भागिले काय हे चार एक चार तिरकस गुणाकार करायचं एक 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 वीस चौक ऐंशी आणि भागिले चार बरोबर शून्य म्हणजे इथं काय होईल एक्स अधिक एक छेद दोनचा वर्ग आणि वजा 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 अधिक ऐंशी आणि एक्क्याऐंशी वजा एक्क्याऐंशी छेद चार बरोबर शून्य. आता जसा इथं हा वर्ग आहे तसा एक्क्याऐंशी छेद चार कितीचा वर्ग आहे तो आपल्याला काढावा लागणार इथे एक्स अधिक एक छेद दोनाचा वर्ग वजा एक्क्याऐंशीचा वर्गमूळ नऊ आणि चाराचा वर्गमूळ दोन आणि हा कंसाचा वर्ग करू शकतो आपण बरोबर ना. एक्क्याऐंशी छेद चार नऊ छेद दोनाचा वर्ग आहे. आता ए वर्ग वजा बी वर्ग हे तर आपल्याकडे आणखी एक सूत्र असतं ए वर्ग वजा बी वर्ग बघा ए वर्ग वजा बी वर्ग याचा विस्तार काय असतो एका कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी तसाच याचा विस्तार करायचा. इथं दोन आहे एच्या जागेवर एक्स अधिक एक छेद दोन आहे बीच्या जागेवर नऊ छेद दोन आहे मग एका कंसात दोघांची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजा भाग. आता एका कंसात दोघांची बेरीज म्हणजे एक्स अधिक एक छेद दोन अधिक नऊ छेद दोन झाली बेरीज आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी एक्स अधिक एक छेद दोन वजा नऊ छेद दोन ओके बरोबर शून्य. आता दोन उत्तर आपल्याकडे अपेक्षित आहे किंवा याला सुरुवातीला सोडवून घेतलं वाटलं एक्स अधिक एक आणि नऊ किती दहा छेद दोन दहा छेद दोन आणि दुसऱ्या कंसात एक्स एक वजा नऊ किती वजा आठ आहेत म्हणून वजा आठ छेद दोन बरोबर शून्य. मग परत बघा एक्स अधिक बे पंचे दहा पाच आणि दुसऱ्या कंसात एक्स होता बे चौक आठ म्हणून चार बरोबर शून्य. मग दोन उत्तर अपेक्षित आहे एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य. आता एक्स बरोबर अधिक पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाच आणि एक्स बरोबर वजा चार आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चार ओके. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो कुठलंही समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवू शकतो. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा सेम आहे आपल्याला माहिती आहे सुरुवात पहिली गोष्ट काय करणार सुरुवातीला एक्स वर्ग अधिक दोन एक्स जो आहे एक्स वर्ग अधिक दोन एक्स आहे याच्यामध्ये कोणाला ऍड करायचं के ला ऍड करायचं के मिळवल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे एक्स अधिक ए कंसाचा वर्ग हे पूर्ण वर्ग आपल्याला मिळणार आहे पद ओके. तर के ची किंमत काढण्यासाठी सुरुवातीला आपण काय करणार एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक के जसंच्या तसं आणि याचा विस्तार कसा करायचा मागच्या गणितामध्ये आपण सांगितलेला आहे याचा विस्तार काय येतो एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए चा वर्ग अशा प्रकारे येतो हे मागाशी आपण बघितलंय. त्यानंतर आपल्याला के ची किंमत काढायची म्हणजे अगोदर ए ची किंमत काढावी लागणार आहे कारण के बरोबर ए वर्ग मग ए ची किंमत काढण्यासाठी दोन एक्स बरोबर दोन ए एक्स आहे म्हणून आपण लिहिणार दोन ए एक्स बरोबर दोन एक्स आहे दोन्ही बाजूंची तुलना केल्यावर. आता आपल्याला ए ची किंमत काढायची आहे ए ला इथंच ठेवू दोन एक्स आपल्याला घ्यावर हा दोन एक्स गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले झाले म्हणून ए बरोबर दोन एक्स कॅन्सल झाले काय राहिलं एक राहिलं आपल्याकडे ए बरोबर एक. मग के बरोबर काय येणार आहे के ची किंमत आपल्याकडे काय येणार आहे ए चा वर्ग के बरोबर काय असतो ए चा वर्ग ए ची किंमत एक आहे आणि एकाचा वर्ग किती आला एक म्हणजे के बरोबर किती आलं एक आलं. मग आता हे एक जे आहेत ते आपल्याला या समीकरणामध्ये मिळवायचे पण आहेत आणि वजा पण करायचे आहेत म्हणून आपण काय करणार एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणामध्ये आपण काय करू एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक एक करू आणि वजा एक करू आणि हे वजा पाच बरोबर शून्य जसेच्या तसे ओके. आता पुढच्या पायरीमध्ये याला कंसात घ्यायचं याला कंसात घेण्यासाठी मागाशी सांगितलं काय करायचं पहिल्याचं वर्गमूळ मधल्याचं चिन्ह शेवटच्याचं वर्गमूळ पहिल्याचं म्हणजे एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ एक्स मधल्याचं चिन्ह अधिक आणि शेवटच्या एकाचं वर्गमूळ एक कंसाचा वर्ग आणि इथे वजा वजा अधिक झाले पाच आणि एक सहा बरोबर शून्य. जसं एक्स अधिक एक कंसाचा वर्ग जो आहे तो इथे वर्ग आहे तसं सहा कितीचा वर्ग आहे सहाचा सहाचं वर्गमूळ जे आहे ते पूर्ण वर्ग संख्या नाही आहे म्हणून आपण काय करू शकतो इथे एक्स अधिक एक कंसाचा वर्ग वजा सहा म्हणजे काय रूट सहाचा वर्ग आपण लिहू शकतो बरोबर शून्य. आता मगाशी सांगितलं इथं आपण ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र वापरू शकतो म्हणजे याचा विस्तार कसा होणार एका कंसात दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी करायची मग एका कंसात एक्स अधिक एक अधिक रूट सहा आणि दुसऱ्या कंसात एक्स अधिक एक वजा रूट सहा कुठल्या सूत्राप्रमाणे ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे हा विस्तार झाला बरोबर शून्य. आता काय होणार इथे आपल्याकडे एक्स अधिक एक अधिक रूट सहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक एक वजा रूट सहा बरोबर शून्य ओके. म्हणून एक्स बरोबर अधिक रूट सहा बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले
वजा रूट सहा झाले बरोबर, अधिक रूट सहाचे झाले वजा रूट सहा, अधिक एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक झाले, म्हणजे एक्स बरोबर वजा रूट सहा वजा एक। त्याचप्रमाणे इथे पण एक्स बरोबर वजा रूट सहा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक रूट सहा, आणि अधिक एक आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा एक। ओके, आता इथे चल बदलले एम आहे, एक्स च्या जागेवर एम आहे, बाकी काय ना, तर याला पहिलं आपण काय करू, एम वर्ग वजा पाच एम वजा तीन आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे आले अधिक तीन बरोबर शून्य। एक्स आपण त्याच्या ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या सामान्य रूपामध्ये लिहिलं। आता पहिली पायरी काय, एम वर्ग वजा पाच एम लिहिलं आणि काय करायचं, अधिक के, अधिक के करायचं आणि बरोबर इथं एक्स अधिक ए चा वर्ग घेतला होता मगाशी, तसं एम अधिक ए कंसाचा वर्ग। ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हा ही ही बाजू जशीच्या तशी ठेवायची, एम वर्ग वजा पाच एम अधिक के जसंच्या तसं ठेवलं आणि याचा विस्तार जसा जसा मगाशी आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्रानुसार आपला विस्तार होणार आहे, आता एम वर्ग अधिक दोन ए एम आणि अधिक ए चा वर्ग हे तुमच्या लक्षातच ठेवलं पाहिजे। जर एक्स असेल तर एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए चा वर्ग येतो, वाय असेल तर वाय वर्ग अधिक दोन ए वाय अधिक ए चा वर्ग येणार, आणि मगाशी एक्स होतं तेव्हा काय आलं होतं, एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक ए चा वर्ग, हा विस्तार जो आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग याप्रमाणे होतो, त्यावरती मगाशी आपण चर्चा केलेली आहे। आता यामध्ये के ची किंमत म्हणजे ए वर्ग असतो। ओके, मग के ची किंमत म्हणजे ए वर्ग, मग आता आपल्याला सुरुवातीला ए ची किंमत काढावी लागेल, मग त्यासाठी दोन ए एम बरोबर वजा पाच एम आहे म्हणून आपण इथे लिहू शकतो दोन ए एम बरोबर वजा पाच एम। आता एम एम कॅन्सल झाले, आता दोन ए बरोबर वजा पाच आहे, त्यासाठी आपल्याला ए ची किंमत काढायची, ए आपल्या जागेवर वजा पाच आपल्या जागेवर, दोन गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले, म्हणजे ए बरोबर किती आलं वजा पाच छेद दोन। आता के बरोबर काय होतं आपल्याकडे ए वर्ग, के बरोबर काय होतं ए वर्ग, आता बरोबर ए ची किंमत किती वजा पाच छेद दोनाचा वर्ग, वजा पाच छेद दोनाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस, दोनाचा वर्ग चार, म्हणजे के बरोबर किती आलं पंचवीस छेद चार। आता हे पंचवीस छेद चार या समीकरणामध्ये मिळवायचे आणि वजा करायचे, कसं करणार बघा, समीकरण आहे एम वर्ग वजा पाच एम अधिक तीन बरोबर शून्य। आता एम वर्ग वजा पाच एम अधिक पंचवीस छेद चार केलं आणि वजा पंचवीस छेद चार केलं आणि अधिक तीन बरोबर शून्य, म्हणजे एम वर्ग वजा पाच एम जे आहे त्याच्यानंतर अधिक पंचवीस छेद चार केलं वजा पंचवीस छेद चार केलं नंतर मग अधिक तीन केलं। ओके, आता याला कंसात घ्यायचं आहे, दोन गट आहेत, हा तिघांचा एक आणि ह्या दोघांचा एक, याला कंसात लिहायचं पहिलं, मग याला कंसात लिहित असताना पहिल्याचं वर्गमूळ काढायचं, एमच्या वर्गाचं वर्गमूळ एम, मधला जो आहे त्याचं चिन्ह इथे वजा आहे म्हणून वजा, आणि शेवटच्याचं वर्गमूळ पंचवीस छेद चारचं वर्गमूळ किती, पंचवीसचं वर्गमूळ पाच, चाराचा वर्ग दोन, चाराचं वर्गमूळ दोन आणि कंसाचा वर्ग, याचा विस्तार केला तर हे उत्तर आपल्याला मिळणार आहे। ओके, त्यानंतर इथे तिरकस गुणाकार करावा लागणार आहे, बघा पंचवीस एके पंचवीस, इथे वजा चिन्ह म्हणून वजा पंचवीस, त्याच्यानंतर चार तर एक बारा अधिक बारा भागिले चार इतके चार बरोबर शून्य। आता इथे काय, एम वजा पाच छेद दोन कंसाचा वर्ग जसा आहे तसा, इथं वजा अधिक वजा बाकी, पंचवीसातून बारा गेले तेरा, मोठी संख्या पंचवीस, त्याच्या अगोदर वजाचं चिन्ह म्हणून वजा राहिलं, तेरा छेद हे चार बरोबर शून्य। आता म्हणून एम वजा पाच छेद दोन वजा, आता याचं पण वर्गमूळ करू आणि त्याचा वर्ग लिहू, तेरा, तेराचं वर्गमूळ वजा वर्गमुळात तेरा आणि चाराचं वर्गमूळ दोन आणि कंसाचा वर्ग बरोबर शून्य अशी मांडणी आपण करू शकतो। आता इथे हा वर्ग राहिला लिहायचा, आता इथं ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे विस्तार होईल, मग अशी आपण बघितलं पहिल्या गणितामध्ये ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे एका कंसात ह्या दोघांची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी करायची, एका कंसात बेरीज म्हणजे एम वजा पाच छेद दोन अधिक रूट तेरा छेद दोन आणि दुसऱ्या कंसात वजा बाकी, एम वजा पाच छेद दोन आणि वजा रूट तेरा छेद दोन, ओके बरोबर शून्य झालं। मग आता काय दोन उत्तर आपल्याकडे या ठिकाणी येऊ शकतात, एका ठिकाणी आपल्याकडे काय येईल, एम वजा पाच छेद दोन अधिक रूट तेरा छेद दोन बरोबर शून्य, किंवा एम वजा पाच छेद दोन वजा रूट तेरा छेद दोन बरोबर शून्य। आता आपण काय करू, म्हणून एम बरोबर वजा पाच छेद दोन एक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच छेद दोन, अधिक रूट तेरा छेद दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा रूट तेरा छेद दोन, आता छेद समान आहे म्हणून दोन एकदाच, आणि वर काय करायचं, पाच वजा वर्गमुळात तेरा, पाच वजा वर्गमुळात तेरा, म्हणजे एम बरोबर काय आलं, पाच वजा वर्गमुळात तेरा भागिले दोन। त्याचबरोबर इकडे पण तसंच होईल, एम बरोबर वजा पाच छेद दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पाच छेद दोन
वजा रूट 13/2 आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक रूट 13/2 झाले. आता हे दोन जशीच्या तसे छेद समान आहे म्हणून आणि वर काय राहिले 5 अधिक रूट 13, म्हणजे एम बरोबर काय आला आपल्याकडं 5 अधिक रूट 13/2 किंवा 5 वजा रूट 13/2 अशी दोन उकली आपल्याला या ठिकाणी मिळते. चौथं गणित जर आपण पाहिलं तर पहिल्या तीन गणितांपेक्षा हे वेगळं आहे, कारण पहिल्या तीन गणितांमध्ये वायचा वर्ग जो आहे त्याचा सहगुणक काहीच नव्हता, म्हणजे 1 होता. आता हा सहगुणक 9 झालाय. ज्यावेळेस एकापेक्षा मोठा सहगुणक असेल त्यावेळेस तो सहगुणक आपल्याला घालवायला लागणार आहे, कारण वाय वर्गाच्या शेजारी फक्त 1 हवा आहे, बाकी कोणीच नको पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी. म्हणजे 9 घालवण्यासाठी आपण काय करू, सगळीकडे 9 ने आपण काय करू, भाग लावूया तिथे. ओके, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 9 ने भागले, तर 9 ने भागल्यानंतर 9 9 गेले, म्हणजे इथं काय राहिलं, वाय वर्ग वजा इथं दोघांना कितीने 12/9 ला कितीने भाग जाऊ शकतो, 3 ने. 12 पण 3 ने आणि 9 पण 3 ने, 3 4 12. ओके, आणि भागिले 3 3 9 आणि हा वाय. ओके, आणि अधिक हा 2/9 आणि 0 कुठल्याही संख्येने भाग लावला तर उत्तर येतं 0. ओके, मग आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची. आता इथे काय, वाय वर्ग वजा 4/3 y, याच्यामध्ये के मिळवला बरोबर. पहिल्या दोघांमध्ये काय करायचं, के मिळवायचा, बरोबर आपल्याकडे काय येणार आहे, वाय अधिक 1 वर्ग मिळणार आहे. ओके, के ची किंमत काढायची. मग पहिले जी डावी बाजू आहे जी आपण जशी आहे तशी लिहितो, वाय वर्ग वजा 4/3 y अधिक के जसंच्या तसं, आणि याचा विस्तार करणार आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग याप्रमाणे जर याचा विस्तार केला तर काय होणार आहे, वाय वर्ग अधिक 2 ay आणि अधिक ए चा वर्ग. हे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं डिटेल्समध्ये विस्तार कसा करायचा तो. ओके, आता के ची किंमत काढायची. के म्हणजे ए वर्ग असतो, पण त्याच्या अगोदर आपल्याला ए ची किंमत काढावी लागणार आहे. मग ए ची किंमत काढण्यासाठी 2 ay बरोबर काय, वजा 4/3 y आहे. आता वाय वाय कॅन्सल झाले, आपल्याला ए ची किंमत काढायची. 2 × बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले, म्हणून ए बरोबर वजा 4/3 हे वर आहे तिथे आले खाली. ओके, बे के बे 2 × 4 म्हणजे ए बरोबर किती आलं, वरती वजा 2 आणि भागिले खाली 3, ए बरोबर वजा 2/3 आलं. आता के ची किंमत काढायची. के म्हणजे काय असतो, ए वर्ग असतो, म्हणजे इथे लिहिला ए वर्ग. ए ची किंमत किती आपल्याकडे, वजा 2/3 आहे, म्हणून वजा 2/3 वर्ग, 2 वर्ग 4, 3 वर्ग 9, के बरोबर 4/9 आलं. आता के बरोबर 4/9 ते या समीकरणामध्ये ऍड पण करायचंय आणि त्याच्यातून वजा सुद्धा करायचंय. मग त्यासाठी समीकरण लिहू, वाय वर्ग वजा 4/3 y आणि अधिक 2/9 बरोबर 0. इथं ऍड करायचंय, म्हणजे वाय वर्ग वजा 4/3 y जशीच्या तसे, फक्त अधिक 2 अधिक 4/9 आणि वजा 4/9 करायचंय आणि अधिक 2/9 जशीच्या तसे बरोबर 0. मग हे 3 आणि हे 3 आपल्याकडे येतील, म्हणजे इतर वाय वर्ग अधिक वाय वर्ग वजा 4/3 y जसंच्या तसं, फक्त काय केलं, अधिक 4/9 आणि वजा 4/9 ऍड केलं आणि अधिक 2/9 जसंच्या तसे. आता इथे काय होईल, याला कंसात घेण्यासाठी आपण काय करतो, पहिल्याचं वर्गमूळ म्हणजे वाय, वायच्या वर्गाचं वर्गमूळ, मधल्याचं चिन्ह वजा, आणि 4/9 वर्गमूळ, 4 वर्गमूळ, 2 9 वर्गमूळ, 3. आणि त्यानंतर इथे बघा छेद समान आहे, वरच्यांची डायरेक्ट आपण काय करू, बेरीज करू, वजा 4 अधिक 2 / 9 = 0 इथे वर्ग केलेला आहे. ओके, वाय वजा 2/3 वर्ग. आता वाय वजा 2/3 वर्ग वजा वजा अधिक वजा बाकी, 4 × 2 = 2, मोठी संख्या 4 अगोदर वजा चिन्ह म्हणून वजा, आणि भागिले हे 9 = 0. आता जसं इथे वर्ग आहे तसं इथं वर्ग करू. मग त्यासाठी आपण काय करणार, वाय वर्गात वजा 2/3 ✕ 3 जसंच्या तसा आणि वजा 2 म्हणजे काय, √2 2 √2 9 √3 आणि 2 घेतला बरोबर 0. आता याचा विस्तार कसा, ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राप्रमाणे करणार, म्हणजे एका कंसात या दोघांची बेरीज करायची आणि दुसऱ्या कंसात या दोघांची वजाबाकी करायची, म्हणजे काय होणार, वाय वजा 2/3 अधिक √2/3 आणि दुसऱ्या कंसात वाय वजा 2/3 वजा √2/3 बरोबर 0. आता काय होणार, हे बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 असणार आहे, म्हणजे वाय वजा 2/3 अधिक √2/3 बरोबर 0 किंवा वाय वजा 2/3 वजा √2/3 बरोबर 0 येऊ शकतं. मग वाय बरोबर, आता आपण बघा इथे 2/3 अधिक आहेत वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 2/3,
अधिक रूट 203 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा रूट 203 आले. ओके, आता छेद समान येतील, एकदाच लिहिला आणि दोन वजा रूट दोन एकदा लिहिले, म्हणजे वाय बरोबर काय, दोन वजा रूट दोन भागिले तीन येईल. किंवा पलीकडे वाय बरोबर 203 अधिक आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 203, वजा रूट 203 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक रूट 203, म्हणजे इथं दोन अधिक रूट दोन, दोन अधिक रूट दोन आणि छेदाला तीन, जसेच्या तसे वाय बरोबर दोन अधिक रूट दोन छेद तीन. ओके, की दोन आपल्याकडे इथे उत्तर येत. हे पहा, मागाशी सांगितल्याप्रमाणे पाचवं गणित चौथ्या सारखंच आहे. दोन वाय वर्ग अधिक नऊ वाय अधिक दहा बरोबर शून्य. तर इथे जे दोन वाय आहेत ते घालवण्यासाठी सगळीकडे आपल्याला कितीने गुणावं लागणार आहे, दोनने. दोन घालवायचे आपल्याला, कारण वाय वर्गच्या शेजारी सहगुणक काहीच नको, एकच हवा आहे आपल्याला. त्यामुळे जो दोन आहे तो घालवण्यासाठी सगळीकडे दोनने भागावं लागेल. मागाशी नऊ होतंय म्हणून नऊने भागलं, आता दोनाने भागावं लागेल. भागिले दोन, भागिले दोन आणि भागिले दोन, दोनाने भागलं, हे दोन दोन तर कट झाले, म्हणजे फक्त वाय वर्ग राहिला, अधिक नऊ छेद दोन राहिलं वाय, आणि अधिक बे एक के बे, बे पंचे दहा आणि बरोबर शून्य. आता काय करायचंय, या दोघांमध्ये काय ऍड करायचं, के ऍड करायचं आहे. म्हणजे वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के ऍड केल्यावरती आपल्याला काय मिळणार आहे, वाय अधिक एक अंशाचा वर्ग मिळणार आहे. ओके, आता त्यामध्ये हे तिघ जण जसेच्या तसे पहिले, वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय जसेच्या तसे अधिक के पण जसाच्या तसा बरोबर, याचा विस्तार काय होणार आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग. या सूत्राप्रमाणे काय होणार, वाय वर्ग अधिक दोन ए वाय आणि अधिक ए वर्ग, हा विस्तार याचा होणार. ओके, ते आपण कसा होतो ते पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिले. आता आपल्याला के ची किंमत काढायची, के बरोबर ए वर्ग असतो, पण त्याच्या अगोदर वाय ची किंमत आपल्याला काढावी लागणार आहे. वाय म्हणजे काय, दोन ए वाय बरोबर नऊ छेद दोन वाय आहे आपल्याकडे. ओके, मधली दोघे बरोबर असणारे, दोन्ही बाजू सारखे आहेत म्हणून. आता आपल्याला ए ची किंमत काढायची, म्हणून ए ला हा वाय वाय तर कॅन्सल झाला, ए ला इथंच ठेवू, नऊ छेद दोन पण आपल्या जागेवर, हा दोन वर आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले, दोन खाली आले, म्हणून ए बरोबर नऊ छेद बे दुने चार, ए बरोबर किती आलं, नऊ छेद चार आलं. आता के ची किंमत काढायची, के बरोबर काय असतो, ए चा वर्ग, ए ची किंमत नऊ छेद चार त्याचा वर्ग, म्हणजे नावाचा वर्ग एक्क्याऐंशी, चाराचा वर्ग सोळा, म्हणजे के बरोबर किती आलं, एक्क्याऐंशी छेद सोळा. मग आपलं जे समीकरण आहे इथे, वाय वर्ग बघा, वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के, सॉरी नऊ छेद दोन वाय अधिक पाच बरोबर शून्य, या समीकरणामध्ये काय करायचं आहे, एक्क्याऐंशी छेद सोळा मिळवायचेत आणि वजा करायचे. कसे, वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय जसेच्या तसे, अधिक एक्क्याऐंशी छेद सोळा मिळवले आणि वजा एक्क्याऐंशी छेद सोळा केले, अधिक केले वजा केले आणि अधिक पाच जसेच्या तसे बरोबर शून्य, म्हणजे वाय वर्ग अधिक नऊ छेद वाय नंतर एक्क्याऐंशी छेद सोळा ॲड केले आणि वजा पण केले आणि अधिक पाच बरोबर शून्य. आता हे तिघ जण आणि हे दोघं जण, हे दोन गट आहेत, पाचच्या खाली काय नाही म्हणजे एक असतो, याला काय करू, कंसात घेऊ. याला कंसात घेण्यासाठी काय करायचं ते आपण मागापासून बघतोय, की पहिल्याचं वर्गमूळ, वायच्या वर्गाचं वर्गमूळ वाय, मधल्याचं चिन्ह अधिक हे म्हणून अधिक, आणि तिसऱ्याचं वर्गमूळ, एक्क्याऐंशी छेद सोळाचं वर्गमूळ काय, एक्क्याऐंशीचं नऊ आणि सोळाचं चार, म्हणून नऊ छेद चार आणि कंसाचा वर्ग, आणि मग इथे वजा आहे म्हणून वजा, तिरकस गुणाकार, एक्क्याऐंशी एक एके एक्क्याऐंशी वजा सोळा पंचे ऐंशी, सॉरी अधिक आहे म्हणून सोळा पंचे ऐंशी अधिक आणि भागिले सोळा एक्के सोळा झाले बरोबर शून्य. आता होईल वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग, इथे वजा अधिक वजा बाकी, एक्क्याऐंशीतून ऐंशी गेले एक राहिले, मोठी संख्या वजा म्हणून वजाचं चिन्ह आणि भागिले सोळा बरोबर शून्य. आता वाय अधिक नऊ छेद चार कंसाचा वर्ग वजा एकाचं वर्गमुळे एक सोळाचं चार, म्हणून एक छेद चाराचा वर्ग बरोबर शून्य. आता इथे आपल्याकडे काय येतील, दोन गोष्टी आहेत, वाय वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग, हे सूत्र वापरू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्याला विस्तार करायचा आहे. ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार कसा होतो, एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी, म्हणून ह्या दोघांची काय करायची, एका कंसात बेरीज करायची आणि एका कंसात वजाबाकी करायची, म्हणजे वाय अधिक नऊ छेद चार अधिक एक छेद चार येईल एका कंसात, आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक नऊ छेद चार वजा एक छेद चार येईल बरोबर शून्य. आता काय होईल, वाय अधिक नऊ आणि एक दहा छेद चार. ओके, आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या कंसामध्ये वाय नवातून एक गेले आठ, आठ छेद चार येते बरोबर शून्य. ओके,
मग आता इथं बघा, वाय अधिक दहा आणि चार दोन कितीच्या पाट्यात करा, दोनच्या, बे पंचे दहा बे दोन चार झालं. आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक चार एक चार चार दोन आठ झाले बरोबर शून्य. म्हणजे वाय अधिक पाचशे दोन बरोबर शून्य एका कंसात येईल, आणि दुसऱ्या साईडला येईल वाय अधिक दोन बरोबर शून्य येतील. मग वाय बरोबर अधिक पाचशे दोन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा पाचशे दोन, आणि वाय बरोबर अधिक दोन आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा दोन राहिले. ओके, यानंतर शेवटचा गणित आहे या सराव संचामधला आपल्याकडं. सुरुवातीला बघा, इथं पाच एक्स वर्ग बरोबर चार एक्स अधिक सात आहे, याला आपण सामान्य रूपात लिहू पाच एक्स वर्ग अधिक चार इकडाले वजा चार एक्स अधिक सात इकडाले वजा सात बरोबर शून्य. आता एक्स वर्गच्या शेजारी पाच आहे, म्हणजे सगळ्यांना कितीने भागायचं, पाचाने भागायचं. म्हणून भागिले पाच भागिले पाच भागिले पाच भागिले पाच, पाचाने भागले हे कट झाले, म्हणजे एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स आणि वजा सात छेद पाच बरोबर शून्य आलं. आता काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये के मिळवायचा, म्हणजे एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के मिळवला. ओके, तर आपल्याला काय मिळणार आहे, एक्स अधिक एक अंशाचा वर्ग मिळणार आहे. हे सेम टू सेम प्लस के अधिक एक्स अधिक एचा वर्ग हे सेम आहे, हे आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या एक्झाम्पलपासून सांगत आलेलो आहोत. आता इथे एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक के जसंच्या तसं याचा विस्तार, याचा विस्तार काय, ए अधिक बी अंशाचा वर्ग. या सूत्राप्रमाणे एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स अधिक एचा वर्ग हे माहिती करून घ्यायचं, हे पाठच करून ठेवायचं मागाशी सांगितलं. के ची किंमत ए वर्ग असते, म्हणजे अगोदर ए ची किंमत काढावी लागणार आहे, म्हणजे दोन ए एक्स बरोबर काय वजा चार छेद पाच एक्स, एक्स एक्स गेला, आता बे के बे बे दोन चार. ओके, म्हणजे आपल्याकडे ए बरोबर किती आलं, वजा दोन भागिले खाली पाच एक वजा दोन छेद पाच ही झाली ए ची किंमत. किंमत आता कोणाची काढायची, के, के बरोबर काय असतो, ए वर्ग असतो. ए ची किंमत आपल्याकडे किती, वजा दोन छेद पाच काढले त्याचा वर्ग, मग दोनाचा वर्ग चार पाचाचा वर्ग पंचवीस, म्हणजे के बरोबर किती आलं, चार छेद पंचवीस आलं. आता ही के ची किंमत आपल्याला या समीकरणामध्ये ऍड करायचे आणि मायनस करायचे, म्हणजे समीकरण आहे एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स, ओके, आणि वजा सात छेद पाच आहे बरोबर शून्य, ह्याच्यामध्ये चार छेद पंचवीस मिळवायचे आणि वजा करायचे. म्हणजे बघा, एक्स वर्ग वजा चार छेद पाच एक्स अधिक चार छेद पंचवीस केलं मिळवलं आणि वजा चार छेद पंचवीस करायचे, आणि हे वजा सात छेद पाच जसेच्या तसे बरोबर शून्य आले. ओके, आता इथे ह्या तिघांना एका कंसात घेऊ आणि या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करू. या तिघांना कंसात घेण्यासाठी काय करायचं असतं, पहिल्याचं वर्गमूळ म्हणजे एक्स वर्गाचं वर्गमूळ एक्स, मधल्याचं चिन्ह इथे वजा आहे म्हणून मधल्याचं चिन्ह वजा, आणि शेवटच्याचं वर्गमूळ चाराचं वर्गमूळ दोन पाचाचं वर्गमूळ पंचवीसचं वर्गमूळ पाच, म्हणजे दोन छेद पाच कंसाचा वर्ग, आणि मग इथे वजा चिन्ह म्हणून वजा चार छेद पंचवीस. आता दोन्हीकडे छेद समान नाही आहे, तिरकस गुणाकार करू शकतो पण मोठी क्रिया होईल म्हणून आपण काय करू, छेद समान करू. इथं पंचवीस आहेत, इथे पण पंचवीस आणायचे, मग पाचाच्या जागेवर पंचवीस आणण्यासाठी पाचाला कितीने गुणावं लागेल, पाचाने. मग एकट्या पाचाला न गुणता सात आणि पाच दोघांना पंचवीसने गुणवा, पाचाने गुणायचं. मग सातः पाचा पस्तीस पाचा पाचा पंचवीस वजा सातः पाचा पस्तीस पाचा पाचा पंचवीस बरोबर शून्य आलं आपल्याकडं. ओके, आता काय होईल, एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग आणि वजा, इथे छेद समान आहे म्हणून पंचवीस एकदाच लिहिले, आणि हे वजा चार वजा पस्तीस वजा वजा अधिक होतात, मग पस्तीस आणि चार किती झाले, एकोणचाळीस झाले बरोबर शून्य. ओके, आता पुढे एक्स वजा दोन छेद पाच कंसाचा वर्ग वजा, तसंच इथं काय करू शकतो आपण, एकोणचाळीस छेद पंचवीस असं लिहू शकतो, एकोणचाळीस म्हणजे वर्गमुळात एकोणचाळीस आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणून पाच आणि कंसाचा वर्ग बरोबर शून्य, अर्थ तोच होतो एक रूट एकोणचाळीसचा वर्ग एकोणचाळीस पाचाचा वर्ग पंचवीस. ओके, फक्त इथे वर्ग आहे म्हणून इथं पण वर्ग आणला, कारण आपल्याला ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार इथे करायचा आहे. मग ए वर्ग वजा बी वर्गाचा विस्तार कसा, ए अधिक बी ए वजा बी, मग एका कंसात या दोघांची बेरीज आणि दुसऱ्या कंसात दोघांची वजाबाकी करायची, मग त्या एका कंसात एक्स वजा दोन छेद पाच अधिक रूट एकोणचाळीस छेद पाच आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा दोन छेद पाच वजा रूट एकोणचाळीस छेद पाच बरोबर शून्य. मग दोन उत्तरं येतील आपल्याकडे, एक्स वजा दोन छेद पाच अधिक एकोणचाळीस छेद पाच बरोबर शून्य, किंवा एक्स वजा दोन छेद पाच वजा रूट एकोणचाळीस छेद पाच बरोबर शून्य. ओके, मग एक्स बरोबर वजा आपल्याकडे या ठिकाणी दोन छेद पाच आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दोन छेद पाच झाले,
वजा रूट एकोणचाळीस छेद पाच आहेत बरोबर चिन्हाच्या अधिक रूट एकोणचाळीस छेद पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा रूट एकोणचाळीस छेद पाच आपल्याकडे आले. छेद समान आहे वरच्यांची डायरेक्ट बेरीज वजा बेरीज असेल तर बेरीज वजा बाकी असेल तर वजा बाकी मग दोन वजा रूट एकोणचाळीस भागिले पाच म्हणजे एक्सची किंमत एका ठिकाणी दोन वजा रूट एकोणचाळीस छेद पाच येईल किंवा पलीकडे बघा एक्स बरोबर वजा रूट दोन छेद पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक दोन छेद पाच ओके इथे वजा रूट एकोणचाळीस छेद पाच आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक रूट एकोणचाळीस छेद पाच आहे छेद समान आहे एकदाच लिहिला आणि वरच्यांची डायरेक्ट बेरीज दोन अधिक रूट एकोणचाळीस ओके म्हणजे दोन अधिक रूट एकोणचाळीस ही एक्सची किंमत दुसरी आली म्हणजे दोन उत्तर आहे ते ओके. तर अशा प्रकारे आपण सराव संच एक दोन पॉईंट तीन मधली सर्व गणित बघितलेली आहेत आणि दोन पॉईंट तीन मध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे वर्ग समीकरणे कशी सोडवायची यावरची सगळी सहाच्या सहा गणित आपण पाहिलेली आहेत. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन पॉईंट चार वरती चर्चा करूयात. तोपर्यंत इथंच थांबूयात. धन्यवाद.